नमस्कार, देशोन्नतीमध्ये मी ऐश्वर्या शिंदे आपलं स्वागत करते. बघूया प्रदेशच्या आजच्या टॉप 10 बातम्या. देवेंद्र फडणवीसांनी भारतीय जनता पक्षाला महाराष्ट्रात अपेक्षित यश न मिळाल्याचं मान्य केलंय. तसेच या पराभवाची संपूर्ण जबाबदारी आपली असल्याचं ते म्हणाले आहेत. कितीही गणितं मांडली तरी आमच्या जागा कमी आल्या आहेत हे वास्तव मान्य करावं लागेल. या निवडणुकीचं नेतृत्व भाजपाकडून मी करत होतो, त्यामुळे ज्या काही जागा कमी आल्या असतील त्याची जबाबदारी माझी आहे. मी मान्य करतो की मी स्वतः यात कमी पडलो आहे, ती कमतरता भरून काढण्याचा आम्ही प्रयत्न करणार आहोत, असं देखील देवेंद्र फडणवीस म्हणाले आहेत. मी सरकारच्या जबाबदारीतून मुक्त होण्यासाठी पक्षाकडे विनंती करणार आहे, असं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलंय. त्याबाबत आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची प्रतिक्रिया समोर आली आहे. निवडणुकीत हार जीत होतच असते, त्यांनी खचून जाता कामा नये. देवेंद्र फडणवीस यांच्याशी याबाबत चर्चा करणार आहे, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले आहे. आता काही लोक मोदी हटाओ मोदी हटाओ असे म्हणत असले तरी जनतेने NDA पारड्यात आपले मत टाकले आहे, असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले आहेत. देवेंद्र फडणवीसांच्या निर्णयावर आता विरोधकांकडून सुद्धा प्रतिक्रिया येत आहेत. अशातच आता विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी फडणवीसांना खोचक टोला लगावलाय. हे सरकार जितके दिवस असेल तेवढाच आमचा फायदा होईल, असं विधान केलंय. राज्यात भाजपचे नेतृत्व देवेंद्र फडणवीस करतात हे सर्वांनाच माहिती आहे. मग विजयाची जबाबदारी घेता तशी पराभवाची देखील घ्यायला हवी, असे विजय वडेट्टीवार म्हणाले आहेत. महाराष्ट्र लोकसभा निवडणुकांमध्ये आमचे तुतारी वाजवणारा माणूस हे निवडणूक चिन्ह होते, तर त्या चिन्हांशी काहीसे साम्य असलेल्या पिपाणी देखील चिन्ह होतं. या दोन चिन्हातील गोंधळाचा फटका आम्हाला बसलाय. परिणामी पिपाणीला 1.5 लाख मतं गेली असून साताऱ्याची सीट पडण्यास हे चिन्हच कारणीभूत ठरल्याचा दावा राष्ट्रवादी शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केलाय. पिपाणीला 1.5 लाख मतं गेली आहेत तर साताऱ्याची सीट 45,000 पडली, यात 37,000 मतं पिपाणीला गेली आहेत. लोकसभेच्या निकालानंतर आता राज्यात राजकीय भूकंपाची चिन्ह असून पहिला भूकंप हा अजित पवारांच्या राष्ट्रवादीत येण्याची चिन्ह आहे. बारामतीतून सुप्रिया सुळे निवडून आल्यानंतर त्यांच्या अभिनंदनाच्या निमित्ताने अजित पवारांच्या 10 आमदारांनी त्यांना शुभेच्छा संदेश पाठवलाय. हे 10 आमदार शरद पवारांच्या संपर्कात असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. त्यामुळे विधानसभेच्या आधी अजितदादांसोबत गेलेले आमदार आता शरद पवारांसोबत येणार का हे पाहावं लागेल. लोकसभा निवडणुकीत भाजपचा सोलापुरात दंगल घडवण्याचा प्रयत्न होता, असा गंभीर आरोप सोलापूर लोकसभेच्या नवनियुक्त खासदार प्रणिती शिंदे यांनी केलाय. खासदार म्हणून निवडून आल्यानंतर प्रणिती शिंदेंनी प्रथमच मुलाखत दिली. यामध्ये त्यांनी भाजपावर गंभीर टीका केली. 400 पारचा नारा सुरू असताना इथल्या सर्वसामान्य लोकांनी मला हिंमत दिली, मला लढण्याची प्रेरणा दिल्याचे शिंदे म्हणाल्या. सोलापूरची पहिली महिला खासदार होण्याचा मान मला मिळाला हे केवळ इथल्या जनतेमुळे शक्य झाल्याचे ते म्हणाले आहेत. महाराष्ट्रातील लोकसभेच्या 48 जागांचे सर्व निकाल हाती आले आहेत. यामध्ये महाविकास आघाडीनं बाजी मारली आहे, त्यांना 30 जागांवर यश मिळालंय. अनेक ठिकाणी दिग्गज नेत्यांना पराभवाचा धक्का बसलाय. दरम्यान या निवडणुकीत शेतकऱ्यांच्या आक्रोशाचा मोठा फटका भाजपाला बसला आहे. विशेषतः कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी भाजपच्या विरोधात मतदान केल्यानं अनेक उमेदवारांना पराभवाचा सामना करावा लागलाय. देवेंद्र फडणवीस महाराष्ट्राच्या राजकारणातील आनंदीबाई आणि पक्ष फोडणारा खलनायक असल्याचं वक्तव्य शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केलंय. जनतेने फडणवीसांना जबाबदारीतून मुक्त केले, त्यांनी केलेल्या या पापाचा हा परिणाम आहे. त्यांचं सरकार फोडण्याच्या पराक्रमामुळे हे घडलं आहे, असंही त्यांनी म्हटलंय. भाजप नेते मोहित कंबोज यांनी आज सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X पोस्ट करून भाजपा नेत्यांना सवाल केलाय. या पोस्टमध्ये त्यांनी राज्यात भाजपाला मिळालेल्या कमी जागेवरून नेत्यांना फटकारला आहे. फक्त एका व्यक्तीचं महत्व कमी करण्यासाठी पक्षाचं नुकसान केलं, असं पोस्टमध्ये मोहित कंबोज म्हणाले आहेत. या पोस्टमुळे कंबोज यांचा नेमका कोणावर रोख आहे अशा चर्चा सुरू आहेत. केवळ एका व्यक्तीचं महत्व कमी करण्यात पक्षाचे नुकसान झाले, महाराष्ट्रातील ज्येष्ठ नेते मंत्री ही भाजपच्या पराभवाला जबाबदार आहेत, असंही मोहित कंबोज म्हणाले आहेत. मंगळवारी लागलेल्या लोकसभेच्या निकालात प्रतिभा धानोरकर यांनी सुधीर मुनगंटीवार यांचा 2,60,406 मतांनी पराभव करून विधानसभेपाठोपाठ लोकसभेत एंट्री केली आहे. लोकसभेच्या आजपर्यंतच्या इतिहासात दिल्ली गाठणाऱ्या त्या दुसऱ्या महिला ठरल्या आहेत.
यापूर्वी महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री स्वर्गीय मारुतराव कन्नमवार यांच्या पत्नी ताई कन्नमवार यांनी 1964 पोटनिवडणुकीत विजय मिळवला होता. तब्बल 60 वर्षांनंतर प्रतिभा धानोरकर यांच्या रूपाने दुसरी महिला खासदार चंद्रपूरला मिळाली आहे. प्रदेशातील अशाच टॉप 10 बातम्या जाणून घेण्यासाठी बघत रहा देशोन्नती. आणि अजूनही तुम्ही आमच्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच लाईक आणि सबस्क्राईब करा आणि बघत रहा देशोन्नती. नमस्कार. ठळक घडामोडींसाठी देशोन्नती न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.